शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ते राजीनामा मागे घेण्याचा निर्णय या संपूर्ण घडामोडीनंतर सोशल मीडियावर चर्चा होती ती फक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या पाठीमागे बसलेली ती युवती कोण? सोशल मीडियावर विचारण्यात येणारे या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून मिळणार आहे. सोनिया दोहान असं या युवतीचं नाव. सोनिया मूळची हरियाणाची, कुरुक्षेत्र विद्यापीठातून BSc शिक्षणानंतर पुण्यात दाखल झाली. वैमानिक बनण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या सोनिया दोहाननं 21व्या वर्षी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर सोनिया प्रकाश झोतात आली. सोनिया दोहान युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सोबतच त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याही आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठात राष्ट्रवादीचं नेतृत्व केलंय. एवढंच नाही तर तिने राष्ट्रवादी पक्षासाठी अनेकदा महत्त्वाच्या भूमिका बजावल्याची माहितीही समोर आली आहे. 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधी दरम्यान भाजपच्या गोटात गेलेल्या आमदारांना पुन्हा राष्ट्रवादीत आणणारी हीच सोनिया दोहान होती. यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता. त्यानंतर मागील वर्षी एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा बंडखोर आमदार गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये होते. त्यावेळी बोगस कागदपत्राच्या आधारे सोनिया आणि श्रेया कोटीवाल यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला होता. दरम्यान शरद पवारांनी आत्तापर्यंत दिलेली जबाबदारी चोखपणे सोनिया यांनी पार पाडली आहे, त्यामुळेच त्या शरद पवारांच्या निकटवर्तीय आणि विश्वासातल्या सहकारी झाल्याचं सांगितलं जातंय.